चालेल. अरे नॉर्थच्या गेलेला कोण आहे? अरे ए बाबा प्रदीप भोई गुरुनाथ पाटील. प्रदीप भोई स्ट्रायकरला गुरुनाथ पाटील, नॉर्थच्या गेलेला गोलंदाज केशव. पहिला चेंडू ऑल ऑफ द कार्पेट, गुड बॉलिंग. फलंदाजांमध्ये चेंडू गॅदर करतात, डॉट वन. याच मैदानात साध्या स्पर्धाच्या संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये उपयोजित संघ ठरला होता काटे संघ. अर्जुनभाई पाटील यांचा संघ या स्पर्धेमध्ये साध्याच्या स्पर्धेमध्ये नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. केशव रॅडम ओव्हर देखील फटका फसलाय. मनोज पाटील ने पहिला धक्का दिला झेलचेच्या स्वरूपात. बिग विकेट डाऊन, प्रदीप भोर भागतो डगाव. आणि या ठिकाणी निरी काटई असा हा सामना म्हणजे टॉस जिंकला आहे. साधेगाने पहिल्यांदा या ठिकाणी फलंदाजी करते आणि प्रतिस्पर्धी संघाने पहिल्यांदा फिल्डिंग आणि षटक क्रमांक पहिला प्रगतीवाद काटई या संघाचा केशव. यस, पहिला फलंदाज बाद आला या ठिकाणी साधेगाव संघ. या ठिकाणी नाही मैत्री चषक आहे या ठिकाणी, कारण सगळे मैत्री चषक आहे या ठिकाणी. साहेबगाव जिंकत नाही म्हणजे त्यांची हरण्याची परंपरा आहे या ठिकाणी, म्हणजे त्यांना ऋषी म्हणून तर वाटतं शाप आहे. तर तुम्ही कुठे जाल ते हराल. आले का तर जालिम बघत बघा काहीतरी. चला बोलिंग मार्ग तयार कंटाईगाव संघाच्या पहिले षटक मिस्टर केशव. साबेगाव आणि काटे या सह विद्यमान सामने जबरदस्त बेक फायदे आणि साबेगाव तर जिंकला. हो यस, पहिला फटका पडला, जबरदस्त टायमिंग. या ठिकाणी पंच केला, चेंडू जाईल डिबिस वर गेलेला या ठिकाणी आणि हे म्हणते चार धावा संघाची. धाव संघ नेऊन गेली चार वर पाच वर एक बाद पाच, फाय फॉर द लॉस ऑफ वन विकेट. काटे म्हटलं की रतन बुआर स्मृती चषक 2024 ची स्पर्धा बघितली बघू. एक चांगलं मैदान या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी तयार केले होते. चांगली स्पर्धा सलग 11 दिवस ती स्पर्धा जगाच्या पाठीमध्ये पहिली टेनिस भव्य क्रिकेट स्पर्धा, कारण तिची स्पर्धा नेहमी चर्चेचा विषय असतो या ठिकाणी. आणि हा गावसायला पुन्हा चांगला प्रकार केला या ठिकाणी. मिड विकेटला चांगला फिल्डिंग म्हणून एक धाव संघाचे धाव संघ 6 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. एक बॅट 6 सद्यस्थिती विद्यमान असता विद्यमान सामना काटई आणि साबेगाव म्हणजे यजमान विरुद्ध पाहुणे. केशव आणि हा यस अप्रतिम स्पीड ड्राइव्ह चेंडू त्या लॉंग स्टॉपला, पुण्याचा चांगलं फिल्डिंग मिळाले. एक धाव संघाचे धाव संघ नेऊन ठेवले एनिमेन 7 धावा 7 षटक क्रमांक पहिले संपुष्टात. यस, अतिशय चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. फक्त एनिमेन धावामध्ये 7 धावा 1 बळी असं बॉलिंग अनालिसिस. पंडित पाटील गेल्या वर्षी म्हणजे भुवंडीला स्पर्धा होती बघा, 12 होता त्यांचा कंपल्सरी चेंज मुली होता, त्याला पाठवलं तर नाव सांगायला तो जेव्हा लगविला त्याला हगाचा मोठा तर त्रास होता. आता असं काय असेल तर घरातून हगेत लावून ये ना, बरोबर की नाही? म्हणजे आयोजकांना टेन्शन नको. मग त्याने ऑब्जेक्शन घेतलं ना, मग
प्रतिस्पर्धी संघाने म्हणतो बारावा नाही घ्या ऑब्जेक्शन आणि हा शिवाय घालतो त्यांना। पण यांना आयोजकांना अक्कल नको, माणूस कुठला पाठवायचा बरं की नाही। आता बघा एखाद्या गोलंदाजाने डोळ्याला मार लागला, त्यांचा बारावा एकदम रिलीजमध्ये घेऊन चालला होता, त्याला नशीब झाला म्हणतो तर डोळा फिरून आला असता। त्याला अक्कल नको कॅप्टनला, मी मला म्हणतो वरती लागलाय। अरे वरती काय लागलाय, अरविंद बाबू नवीन बोलंदा वरती पहिल्या संघाच्या मधून दुसऱ्या षटक प्रगती बघणार। पहिल्या षटकात इनिंग केशव यांनी सात धाव मध्ये चांगली गोलंदाजी, अप्रतिम बोलिंग आटा, जबरदस्त मारा केला। साबे आणि विरुद्ध काटी अशी ही लढत, पाच षटकांचा सामना असेल, अठ्या दिवसात तिसरा सामनाचा दुसरा दिवस। पहिला चेंडू पुन्हा एकदा क्लास फटका बघूया, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल सुमारे लगत आणि मुलगी चार धावा अपलातून फटका। अरे चांगले केलं साबे धावाले, तुम्ही का बदनामी करता मला समजत नाही। काय एकदा पोरगा नापा झाली ना, मग त्याने नेहमी नावं ठेवणार बघा ना पंडित पाटील। अच्छा अच्छा हँडिकॅप, अच्छा ओके हँडिकॅप बाबा म्हणतो काय होता शकुनी मामा, होता ना हँडिकॅप वाट लावून सगळ्यांची। अरे सगळं पाहून राज्य घालवलं हँडिकॅपच्या नाती लागून, हँडिकॅप तर नेम नाही बाबा। चांगला अपराध येऊन गेलो या ठिकाणी, चेंडू हे माझे असे आणि हा गेलेला ड्रॉप या ठिकाणी, सॉफ्ट डिसमिस झाला असता मिळेल जीवदान मिळते। बघूया कॅचेस विनिंग द मॅचेस, संघाचे धाव संख्या एक फॉर द लॉस ऑफ वन विकेट, बारावर ना हा मगाशी चौकाराला बघूया। भावेश पाटील यांची अतिशय चांगलं स्कोरिंग, उंबारले वाय गावचे आहेत या ठिकाणी। आणि हा यस पुन्हा दहाव्यामध्ये असेल, एलिव्हिशन आहे ठिकाणी, पुन्हा एकदा नोमॅन स्लॅनमध्ये निर्देशस्थळी, पुन्हा एकदा दोन धावांचा बेनिफिट संघाला झाला। चेंडूला ऑनसाइड आणि लॉंग ऑनला संघाची धावसंख्या नेऊन दिली या ठिकाणी 14 वर, एक बाद 14-14 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। सद्यस्थिती विद्यमान असता विद्यमान सामना या ठिकाणी SRGS मैत्री ग्रुप चषक 2024 हे दमदार दिमागदार नेत्रविभ आयोजन। आणि हा यश पुन्हा एकदा फिफ्टीन फॉर द लॉस ऑफ वन विकेट, एक बाद 15 वर। षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीमध्ये या ठिकाणी चालू आहे, ठिकाणी UTC यांच्या माध्यमातून स्पर्धा झाला आहे, टेलिकास्ट थेट प्रक्षेपण। आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग, चेंडू जाईल हवेमध्ये या ठिकाणी अपलातून झेल डिबिस्को पॉइंटला, आणि धक्का क्रमांकापासून पहिल्या विकेटचा बदान DJ। दंडार या ठिकाणी व्यक्तीमध्ये उत्तम विचार सरणी या ठिकाणी कार्य सम्राट डायनामिक बसला होते। आणि हा यश पुन्हा चांगला केंद्र, अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी आणि षटक क्रमांक ठिकाणी दुसरं संपुटात आणि 12 चेंडू संघाची धावसंख्या 15-14 म्हणजे प्रति षटकामध्ये 7.5 धाव, पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, म्हणजे चांगला बोलिंग अटॅक काटाईच्या पाठोपाठ संघाचा। दमदार गोलंदाजी, भन्नाट मारा, सुसाड मारा, जालेम जलाल, विषारी मारा, विखारी मारा, मॅग्निफिसेंट पीस ऑफ बोलिंग। विद्यमान सामना ठिकाणी जय दुर्गा माता काटाई 40+ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम साबेगाव 40+ यजमान विरुद्ध पाहुणे असा हा अटीतटीचा सामना। दोन षटकामध्ये संघाची धावसंख्या 15-15, एक बाद 15 वर, नवीन गोलंदाज या ठिकाणी। मनोज पाटील द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स बोलिंग मार्क तयार, गोलंदाजच्या पहिल्यावर रॅम्पवर, मोठ्या बोलिंग ट्रॅकवर।
आणि या संघाचा हा संकट मोचक बाहुबली मनोज पाटील तयार. चला थोडं स्पीड अप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज पाणी जास्तीत जास्त प्या, कारण तर थोडीशी ह्युमिडिटी वाढलेली या ठिकाणी असं वाटेल. सकाळी थोडस ढगाळ वातावरण होतं, आता माझा सूर्यप्रकाश नोराबरे आकाश. चला मनोज पाटील तयार. पहिला चेंडू, तिसरा षटक, फिरकी पटू, राईट आर्म हा विकेट. आणि हा चेंडू ऑफस्टार या ठिकाणी पंचांचा निर्णय म्हणते जास्ती शुद्ध डॉट डिलिव्हरी. अप्रतिम बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा चेंडू आणि चेंडू फलामध्ये घुमण्या प्रकारचे मुख्य म्हणजे डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 15 फॉर द लॉस ऑफ वन विकेट आफ्टर 13 डिलिव्हरीज. षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर मिस्टर मनोज पाटील. राईट आर्म हा विकेट, म्हणजे आन्सरने चेंडू टॅप केला. या ठिकाणी चेंडू जाईल शॉर्ट फाईनिंग लॉंग लेग यांच्या मधून. पुन्हा चांगला रनिंग मिनिंग मिळते, चांगला कॉलिंग. संघाची धाव संख्या धावसंख्या फैलावली, धावसंख्या रुदिंग होते. संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. आतापर्यंत तरी काटे गावचं संपूर्ण वर्चस्व या ठिकाणी, अजूनही दोन मोठे फटके आले या ठिकाणी. आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट, जबरदस्त टायमिंग. चेंडू त्याला किती बेस्ट पॉइंटला बघूया, मिळेल फक्त एक धाव. एकशेबरी संघाची धाव संख्या 18 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. एक बाद 18 अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देम आहे, धरणीट आहे, रन उठवावं लागेल या ठिकाणी साबेगाव संघाला. तर प्रतिस्पर्धी संघ हा एक जबरदस्त बलाढ्य संघ काटई गाव. या साबेगाव जर जिंकलेत 2000 कॅश प्राइज. सुदर्शन पाटील जर 2000 जिंकला ना डायरेक्ट वाईन शॉप गाठ आल्यानंतर बसा, नंतर संडे आहे बरोबर की नाही. आणि फलंदाज या ठिकाणी धावचित संघाला बसव, दुसरा हजरा डीजे डीजे वाले वादळ. दुसरा गाडी गेला, दुसरा हादरा, दुसरा विकेट एक्झिट, दुसऱ्या विकेटचा तडदाब आहे. द्वितीय विकेट स्वाहा कुणाल पाटील. साबेगाव संघात आणखीन एक विस्फोटक फलंदाज सुदर्शन पाटील यांच्या तर्फे 2000 कॅच प्राइज जर साबे संघ जिंकला या ठिकाणी. आणि हा यस मॅचची लिडिंग या ठिकाणी चंद्र शॉर्ट सरमॅनला पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिळून विकेट. वास्तविक 2 धावा सहज व्हायला पाहिजे. धाव संख्या 19. वीस ना 20 दोन बाद. आणि हा यस पुन्हा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू झाले या ठिकाणी. लॉंग ऑनला जबरदस्त ऑनर, लॉंग ऑनला म्हणाल फक्त 100 कुछ मिनिट. संघाची धाव संख्या 21. अजूनही बॉल बाकी त्या ठिकाणी म्हणते. आणि षटक क्रमांक तिसरा संपुष्ट, जबरदस्त बॉल बॉलिंग केली या ठिकाणी.
अर्जुन भाई यांचे दमदार सौंग या ठिकाणी त्यांच्या जीवन चरित्रावर एक डायमंड जबरदस्त पर्सनॅलिटी आक्रमक अग्रेसिव्ह आणि कार्य सम्राट ज्याचे कल्याण डोमिनेटचे क्रिकेट जबरदस्त इम्प्रूव्हमेंट जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन अर्जुन भाई पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 58 संघ त्यांनी या ठिकाणी कल्याण डोंबिवली मध्ये चला नवीन गोलंदाज पहिल्या षटकात 7 धावा दुसऱ्या षटकात 8 धावा आणि तिसऱ्या षटकात 6 धावा काही जबरदस्त गोलंदाजी केली या ठिकाणी मनोज पाटील यांनी संघाची धाव संख्या 21 आणि गोलंदाज तकदीर पाटील संघाच्या वतीने 14 प्रगती पदार बॉलिंग मार्फत तयार गोलंदाजच्या टॅपवर आणि हा फुलटा चेंज पुन्हा या ठिकाणी लॉंग लेगला मिळते 4 धावा या चांगला टायमिंग आपला तुम फटका ट्रेमेंडस स्ट्रोक संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या रुटिंग होईल धाव संख्या 25 2 विकेट्स का चकाचा चौकार आहे चौकार ना हा या हाईट आहे बघा हाईट येस पंचांचा नो बॉल जाईल सर येस अजून एक म्हणजे फ्री हिट नाही का येस फ्री हिट म्हणजे अजून एक धाव वाढेल संघाची धाव संख्या झाली 4+1=5 टोटल स्कोर इज 26 मिस्टर तकदीर आपल्या ट्रेनिंगला पहिले शटल संघाच्या वतीने 14 प्रगती पदार काटाई संघ आणि या ठिकाणी सावेगाव शशांक पाटील एक चांगले अंपायर आणि हा यश पुन्हा एकदा आक्रमण केला तर चेंडू जाण्या ठिकाणी चांगलं फिल्डिंग या ठिकाणी मिडविकेटला मिडविकेट स्कोर यांच्या मधून मिळेल फक्त एकदा अचूक फूट रॉकेट थ्रो धाव संख्या झाली या ठिकाणी 27 फॉर द मोस्ट इम्प्रूव्ह विकेट 2/27 हो यश पुन्हा एकदा आक्रमक फटका परंतु धाव किती मिळतो बघा चेंडूला डीप एक्स्ट्रा वर डीप स्कोर यांच्या मधून आणि चांगलं रनिंग म्हणून विकेट या ठिकाणी 2 धावांचा बेनिफिट 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2/29 चौथं षटक प्रगती पदावर 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 धाव तुम्हाला ठोकावा लागते प्रतिस्पर्धी संघ हा काटई अरे साबेगाव यांची ही चेंडू लॉंग स्टॉपला पुन्हा एकदा 4 धावांसाठी येस चांगलं प्रॉपर टायमिंग अप्रत्यक्ष स्ट्रेट आहे गोलंदाजाच्या डोक्यावरून धाव संख्या नेऊन ठेवली 33 आणि षटक क्रमांक या ठिकाणी फिनिश आणि राहिला शेवटचं अजून 3 बॉल बाकी आहेत येस धाव संख्या नेऊन दिली 33 चांगली धाव संख्या आतापर्यंत या ठिकाणी पुन्हा काही चांगला फटका दंडा असतो आपला देम स्टेट राहील चेंडू जायला ठिकाणी पॉईंटच्या दिशेने धावा मिळेल बघ या ठिकाणी एक धाव मिळते संघाची धाव संख्या 34 आणि हा यस लॉब केला बघा जबरदस्त टायमिंग अफलातून स्ट्रोक जबरदस्त पूल पॉवरफुल तोलून मापून मारेल हा बेबंद फटका गगन चुंबी गगन भेदी गगन स्पर्शी फटका अफलातून स्ट्रोक्स धाव संख्या 39
40 धावसंख्या अजूनही अजून शेवटच्या षटक बाकी आहे ठिकाणी, अजूनही बॉल बाकी षटकामध्ये. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम तकदीर पाटील. चौथं षटक प्रकारे बघावर म्हणजे चांगली धावसंख्या या ठिकाणी साबेगाव संघाची. असं वाटलं होतं की तीस षट गुंडाल देत होता, नंतर मात्र जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या संघाला कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. SRGS आणि हा यश पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असे, परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी. डेबिट पॉइंटला दोन धावांचा बेनिफिट. षटक क्रमांक 14 संपुष्टात संघाची धावसंख्या झाली 42 म्हणजे बरोबर या ठिकाणी 10.5 धावांचा आस्किंग रन रेट. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या. राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल ओव्हर, स्लग ओव्हर, डेथ ओव्हर. कटेगाव 40+ टॉस जिंकला साबेगावनं. पहिल्यांदा स्वीकारली फलंदाजी आणि पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात फक्त 6 धावा, चौथ्या षटकात तब्बल कुठल्या 21 धावा, म्हणजे अतिशय तकला तो मारा गेला या ठिकाणी. चला राहिलो सोबतचा छोटा प्रगती बाजार बोलिंग मार्क होते यार. काटे 40+ संघाच्या वतीनं यस भाई अरुण पाटील ना, अर्जुन अरविंद पाटील, अर्जुन भाई यांचा हा संघ भाई या ठिकाणी. अरविंद पाटील संघाच्या वतीनं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा छोटा पहिला चेंडू शेवटचा छोटा. धावसंख्या 42, पहिला चेंडू यस अकोट टप्प्यात या ठिकाणी. चेंडू जाईल बॅकवर्स गेला या ठिकाणी आणि मिळते 4 धावा. यस प्रोटेक्शन नाही तिकडे व्यवस्थित, त्याला गुंगार दिला, चेंडू हुल दिली, हुलकावणी दिली आणि मिळते 4 धावा संघाचा. टोटल स्कोर 46. साबेगाव संघ या ठिकाणी पुन्हा सुस्थितीमध्ये, चांगली बॅटिंग, दमदार फलंदाजी, धावांचा डोळारा, धावांची मसलवट, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. 46 वास्तव खरा म्हणजे झेल व्हायला होता. तर कृपया पहिल्या फेरीतील सुरुवातचा सामना या ठिकाणी जय गावदेव 40+ शेवटन आणि जय गावदेव 40+ चोळेगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आहे. प्लीज चोळेगाव संघाचे कॅप्टन आणि शिरोडन संघाचे कॅप्टन दोन्ही संघाला विनंती असेल पहिल्या फेरीतील सुरुवातचा सामना, शेवटची लढत. आणि हा यश अवसाय द्यापशन पुन्हा एकदा स्टेअर करायचा, परंतु चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी डिलिव्हर केली या ठिकाणी रिलीज करताना गोलंदाज मिस्टर अरविंद. धावसंख्या 46. आणि हा यस पुन्हा अप्रतिम स्क्वेअर डॉट चेंडूचा डिफेन्स कॉपीला मिळते 4 धावा. आणखी एक दमदार चौका यस, चांगलं टायमिंग, तंत्र शुद्ध फटका, ग्लोरियस स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, मॅग्नेफिशियंट ड्राईव्ह, उत्तुंग फटका संघाच्या धावसंघाने. अर्ध शतक, जबरदस्त बॅटिंग. अर्ध शतक, 50 धावांची जबरदस्त या ठिकाणी साबेगाव संघाची सध्या तरी स्तुती द्या, म्हणजे सुस्थितीमध्ये संघाची जबरदस्त स्थिती या ठिकाणी, जबरदस्त पोझिशन. अरविंद पाटील तयार बॉलिंग मार्कर, काटाई संघाच्या वतीने शेवटचा अंतिम स्पेल. आणि हा यश संसायला पुन्हा या ठिकाणी चेंडू जाईल आणि मिळते 4 धावा. यश पुन्हा खराब फिल्डिंग, फंबलिंग झाला, चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्विलिंग यांच्या मधून. आणखी एक चौकारांची भर संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 54-54. यस नक्कीच सध्या तरी साबेगाव संघात देव पाण्यात टाकून बसत नाही का, बरोबर आहे ना. असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद साबेगावला सध्या. बोलिंग मार्ग तयार आणि हा म्हणतो फटका फसला ठिकाणी, चेंडू सॉफ्ट डिसमिसल. तुमचं सध्या नशीब चांगलं आहे ठिकाणी, खुदा मेहरबान तो गदा पहलवान. अजून बॉल बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी संघाची धावसंख्या 57-57 आणि आजच्या दिवसातले म्हटले विक्रमी धावसंख्या नवीन फलंदाजाच्या ठिकाणी. चोपन अच्छा अच्छा द न्यू बॅट्समॅन दिनेश साबेगाव संघात. आणखी एक तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज, म्हणजे शरीर एसटी सांगतो मला, कसा बॉलरला घाम पुटला पाहिजे, शरीर एसटी पाहिजे, भले लागू द्या नका लागू द्या. चला शेवटचा चेंडू रिलीज करताना ठिकाणी धावसंख्या 54, चांगली धावसंख्या या ठिकाणी.
कारण काटे संघाला थोडस आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल या ठिकाणी। तर म्हणाले एक धाव या ठिकाणी कोटा संपलाय, संघाची धाव संख्या 55 आणि जिंकण्यासाठी म्हणजे 11.20 अकरा म्हणजे 56 धावांचे गणित सामने जिंकण्यासाठी या ठिकाणी। या पंडित पाटील ब्लेस गेमचा मायक्रोफोन, 56 धावांची गरज। धन्यवाद दसरे दादा पाटील। तर आधी मी प्रभाकर टायर यांना विनंती करतो की 16 गावापेक्षा शेवटून टॉस करायचा आहे। ठीक आहे, हरकत नाही, कारण काही संघ असे असतात की संघने आल्याशिवाय टॉस उडवत नसतात, हरकत नाही आहे। तर पहिल्या सत्र इथे समाप्त झाले। पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये धाबा कुठल्या ते साधे संघांना 55 आणि लक्ष ठेवलं काटे संघासमोर 56 धावांचं। बघा, 16 संघाचे संघने घ्या टॉससाठी प्लीज। तुमचा कोणताही प्रतिनिधी होतो टॉस तर करून घ्या प्लीज। किरण टॉस करून घ्या प्लीज, कारण आयोजक सूचना करतात टॉस करून घ्या। शेवटी नशिबात दसरे दादा जे असेल तेच होणार आहे। तुम्ही छापा बोला ना तर काटा बोला, आग लागायची ती लागणारच आहे। प्रभाकर तावडे यांच्या सोबत टॉस केला जातो। एका बाजूला आपण पाहतो शेडन संघाचे संघनायक विलास पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो किरण चौधरी, चौधरी संघाचे संघनायक। प्रभाकर तावडे यांच्या सोबत टॉस केला जातो। टॉस जिंकला।
सलामीची जोडी आपण पाहतो राजेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज अरविंद पाटील. तर गोलंदाज कुणाल पाटील येत आहेत. पाच षटकांमध्ये 56 धावांची गरज असेल, 30 चेंडू आणि 56 समीकरण असेल. गोलंदाज तयार कुणाल पाटील. स्टार्टरला आपण पाहतो राजेश पाटील. देसाईची जी स्पर्धा जिंकली होती दसरा जाता त्या स्पर्धेमध्ये मानदेशरीचे मानकरी ठरले होते राजेश पाटील. याच मैदानात साधे स्पर्धा संघाच्या माध्यमातून स्पर्धा झाली. तिथे दुसरा क्रमांक पटकावला होता काटी संघाने कुणाल पाटील. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळतात. गुड फिल्डिंग लॉन्ग बॉल. कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक प्राप्त करतो तर आदरणीय दिगंबर गोर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि साधे संघाने सामना जिंकला तर सुदर्शन पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू मिळता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राहतो नऊ विकेट. कुणाल पाटील ऑफ साइड ला खेळले जबरदस्त फटका. आपण पाहतो प्रॉपर टायमिंग. अंतिम क्षणाला चेंडू सीमा रेषेचा बाहेर होतो तो फरार आणि राजेश पाटीलचा बॅट बंद होतो तो चौकार. 4 धावा. आपण पाहतो गुणलेखक मंडळ. आपण पाहतो बावीस पाटील यांच्या माध्यमात धावसंख्या पोहोचते 4 रन. राजेश पाटीलच्या बॅट बंद चौकार आला. कुणाल पाटील रेडन ओव्हर देखील. गुड बॉलिंग ताबडतोब उत्तर दिलं. अभिप्रांत बाडी शरीरापासून चेंडू दूर ठेवला जेणेकरून चेंडूला बाहेरचा संपर्क होणार नाही याची दक्षता घेतली गोलंदाज कुणाल पाटील. डॉट बॉल कमबॅक केलं जात आहे कारण पावर प्लेच्या शरीरामध्ये फलंदाजाला संधी असते. आणि बघा जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्या सर्वांना जेवण असेल आणि प्रेक्षकांना सुद्धा जेवण असेल लक्षात घ्या. नक्कीच दसऱ्या डायमंडचं जेवण असेल. अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी आपण म्हणावी लागेल कारण पावर प्लेच्या शरीरामध्ये दसऱ्या गोलंदाजी करणं कठीण असतं कारण पहिल्या पावर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि त्या दोघांच्या जीवावर गोलंदाजी करायची असते चांगली गोलंदाजी. तोपर्यंत आली ती सिंगल. धावसंख्या 5 वर पोहोचते. एस आर जी एस 40+ मैत्री चषक 2024 पर्व आपण पाहतो. पर्व दुसरा स्प्रे घेऊन जा. स्प्रे सिर्फ कुठे असाल तर स्प्रे घेऊन जा ताबडतोब. गणेश सावरकी असतील, सुदर्शन पाटील असतील, संदीप भोईर असतील, राजू पाटील असतील यांच्या माध्यमात चांगली स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचं दुसरं वर्ष स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज अरविंद पाटील. फलंदाज कुणाल पाटील रन ओव्हर विकेट. पंच बॅटचा इशारा करतात. अनंतर धावसंख्या धावसंख्या पुढे सरकते 6 वर पोहोचते. 6 धावा आपण पाहतो. दाब फलकावर आतापर्यंत फक्त एक चौकार आला फलंदाज राजेश पाटीलच्या बॅट मधून बिनबाद 6 धावसंख्या आपण पाहतो. दाब फलकावर पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल पाटील रन ओव्हर विकेट.
बॅकफुटला गेले, ऑफसाईडला खेळतात चेंडू, शेत्रीच्या डोक्यावर प्रदीप भोईर असावेत कदाचित, चौकार येतो चार धावा. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते, दहावर पोहोचते. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पहिल्या तीन षटकांमध्ये जसे धाबा फक्त 21 धाबा होत्या, नंतर मात्र दोन षटकांमध्ये नक्कीच चांगली फलंदाजी राहिली. साबे संघानं 55 धाबा कुठल्या 56 धावांचं लक्ष ठेवलं काटे संघासमोर, आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना षटक क्रमांक पहिले मार्गाचा असताना बिनबाद 10 धावा, एक चौकार ठोकला राजेश पाटील, एक चौकार ठोकला आपण पाहतो अरविंद पाटील, आणि बिनबाद 10 चांगली सुरुवात आपण पाहतो. षटकात इलेक्शनडे बाकी असेल, उलटा चेंडू संधी साधली, पंचांनी मोठा इशारा केला, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने सरकतो, चौकार चार धावा. धन्यवाद डीजे एम्बॉयज कुणाल पाटील यांच्या माध्यमातून चांगलं संगीत. आपल्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलं. धावसंख्या आपण पाहतोय 15 पोहोचली आहे. फ्रीडचा चेंडू असेल, गोलंदाजाला दुखापत झाल्या कारणाने मात्र इथं गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. तर बघा श्रीडन संघाला विनंती असेल एक क्षेत्ररक्षक द्यायचा आहे, जा ताबडतोब रांगणात जा. एक चेंडू गोलंदाज राकेशला टाकावा लागेल कारण कुणाल पाटीलांना दुखापत झाली आहे. त्या संख्या 15 पोहोचली आहे. फ्रीडचा चेंडू असेल, फलंदाजाला परभणी असेल, अरविंद पाटील स्ट्राइक आणला, गोलंदाज तयार, रेड मोर दी गेम. ऑफ साइड ला खेळता चेंडू पडतो लॉन्ग मॅच लाईन मध्ये प्रदीप भोईर, पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहतो, दुसरं एकदा ते चित्र पाहतोय आपण, चौकार शेवटच्या चेंडूवर शेवट गोड केला फलंदाज अरविंद पाटील ने. धावसंख्या आपण पाहतो दाफलकर तब्बल 19 धावा, बिनबाद 19, दमदार सुरुवात. बघा गाड्या ज्या समोर लावल्यात, बघा सरबताची गाडी दिसते त्याच्या समोर जी गाडी लावली ना, ज्या गाड्या लावल्यात त्या बाजूला करा प्लीज, टेम्पो येण्यासाठी रस्त्यावर ठेवा प्लीज. गाड्या कुणाच्या असतील त्या बाजू करा, टू व्हीलर असतील, रिक्षा असतील, फोर व्हीलर असतील, ताबडतोब बाजूला करा प्लीज. जेवणाचा टेम्पो येण्यासाठी जागा करा प्लीज. ज्या कुणाचा टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, रिक्षा असतील, त्या बाजूला करा ताबडतोब प्लीज. पहिलं षटक समाप्त झालं, जर स्कोर पाहिजे असेल तर स्कोर दिला जाईल, लक्षात घ्या. पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाजाने धावा खर्च केला तब्बल 19, 56 धावांचं लक्ष असताना बिनबाद 19, दमदार सुरुवात. गोलंदाज संघात प्रदीप भोईर होता, स्ट्रायकरला राजेश पाटील. बाकफुटला गेले, अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने सरकतोय राजेश पाटीलच्या बॅट बनणं, हा दमदार चौकार चार धावा.
एक 23 धावा आपण पाहतो दापोलकरवर. दुखापत असताना सुद्धा संघासाठी खेळतायत. बरेच सामने खेळलेले होते राजेश पाटील. संख्या 23 पुन्हा बाकुडला गेले. 30 जागा 300 मिळवलं. चेंडू सीमा रेषेजवळ दिशेने सरकतो. अंतिम क्षणाला पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो. पुन्हा एकदा 9 इशारा करतात पंच. आणि तो चौकार एकूण धावा येतात त्या 5. धावसंख्या पोहोचली होती 28 वर. खराब गोलंदाजी आपण पाहतो साखे संघाच्या माध्यमात. 56 लक्ष ठेवलं साखे संघानं. फील्डचा चेंडू असेल. 9 इशारा केला पंच श्रीनाथ पाटील यांनी. संधी असेल फलंदाज राजेश पाटील कडे. धावसंख्या आपण पाहतो 29 28 वर पोहोचली. ऑन साईडला खेळतात चेंडू पडतो. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग दुसरीचा प्रयत्न केला जातो. अरविंद वेगाने पुढे सरकतात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने. 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचते तब्बल 30 वर. पहिल्या विकेट साठी 30 धावांची भागीदारी राजेश आणि तकदीर दरम्यान. 56 लक्ष असताना सुरुवात चांगली झाली आहे. ऑन साइड ला क्या बात है. स्टँड ऑन दिलेला राजेश पाटील ने टोकला. षटकार 6 धावा. फलंदाजाने गाजवली होती. मालिकेवर ठरले होते. ती स्पर्धा जिंकली होती काटे संघाने. साधे संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये 2 क्रमांक पटकावला होता तो काटे संघाने. स्पर्धेमध्ये 106 धावा कुठल्या होत्या. मनोज पाटील उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. आणि आज सामन्यामध्ये आपण पाहतो 56 धावांचं लक्ष असताना 36 धावा दापलकावर. 20 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा प्रेमपुटला आले. संत गतीने चेंडू हाताळला. अशा पद्धतीने बिग विकेट डाऊन. राजेश पाटील माघारी पडतात. धावसंख्या आपण पाहतो एकाकडे मोबदल्यात 36 धावा. 56 लक्ष समोर असताना मात्र आता 20 धावांची गरज असेल. वीस चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मनोज पाटील येत आहेत. बॉडी प्लस ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली ज्यांना म्हटलं जात. आणि याच मैदानात साधे संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये 106 धावा कुठल्या. उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. तोच फलंदाज मनोज पाटील स्ट्राईक केला. पहिला चेंडू ऑन साईड ला टॉस केला. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आले. धावसंख्या पोहोचली होती 37 वर. धाव घ्यायला हवी होती दसरथ दादा. धाव झाली असते आणि ज्यावेळेस आपण एका धावेने पराभूत होतो त्यावेळेस ती धाव जुवारी लागते. धावसंख्या पेटली 37 वर. 36 धावांची भागीदारी आपण पाहिली की अरविंद राजे दरम्यान. ऑफसाईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षक होत आहेत. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 38 वर पोहोचली. अजून 18 धावांची गरज असेल. अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 1 बाद धावसंख्या आपण पाहतो 38. आता चेंडू शिल्लक असेल 18 आणि धावांची गरज असेल 18. हॅलो अरविंद पाटील आणि राजेश पाटील यांनी 2 फलंदाजांनी समीकरण सोपं करून ठेवलं. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज तयार फुलाजी. गुड बॉलिंग. टप्पा पडला तो चेंडू. ऍक्च्युअली कुठे पडला कुठनं रिलीज झाला ते पंचांनी चांगल्या पद्धतीने पाहिलं. डॉट बॉल. शशांक पाटील आणि श्रीनाथ पाटील जोडी आपण पाहतो. पंचांची गेले 2 दिवस चांगल्या पद्धतीने काम करतात. 17 चेंडू 18 गरज. गोलंदाज फुलाजी तयार. रटन ओव्हर विकेट. गुड बॉलिंग. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव. 18 चेंडू मध्ये 18 गरज होती. आता मात्र 16 चेंडू 18 गरज. जर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नसत्या दसरथ दादा नक्कीच. 16 चेंडू 18 गरज. तर बघा जेवण आलं. जे कोणते संघ इथे खेळतात खेळाडू उपस्थित असतील प्रेक्षक उपस्थित असतील त्यांना विनंती असेल जेवण करून घ्या.
माणसाला खेळता त्यानंतर कार्पेट पहिली जाता पूर्ण झाली दुसरीसाठी नक्कीच प्रयत्न करतील. मनोज पाटील मात्र नकार दिला. त्यांनी पाहिलं शेतीचे चेंडू उचलतोय गॅदर करतोय फेकतोय त्यापर्यंत सिंगल आली आहे. खरं जे पंडित पाटील दोन धाव व्हायला हवे त्या कारण जेव्हा तुम्ही जर पहिली धाव जोरात घेतली असते नक्कीच वेगानं तर दुसरी धाव सहज झाली असती या ठिकाणी पंडित पाटील. नक्कीच असं दादा कारण पहिली धाव वेगानं घेतल्यानंतर प्रेशर वाढतो क्षेत्ररक्षकावर. नक्कीच गोलंदाज तयार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू पडतो मॅचमध्ये मनोज पाटीलच्या बॅटमध्ये हा चौकार चार धावा. या चौकारने समीकरण सोपं झालंय. 14-13 गरज. याच मैदानात सारीच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांक काटे संघाने पटकावला होता. मनोज पाटील उत्कृष्ट फलंदाज ठरले होते 106 धावा कुठला होता आणि म्हणजे त्यांना हे मैदान लकी आहे काटे गावाला. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय क्षेत्ररक्षक आहेत गुड फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न केला जातो इथं मात्र धोका संभावला होता मात्र नशीब बनवत्तर तिसरीचा प्रयत्न आता नकार देतील कारण दमछान झाली दसरथ दादा. नक्की नक्की पावटी पडायचा शेवटी उन्हाचा देखील तडाखा आहे तरी पण अजूनही चांगला फिटनेस आहे पंडिता. नक्की दसरथ दादा कारण फिटनेस तुमच्या फिटनेसवरच तुम्ही क्रिकेट खेळू शकता. मनोज पाटील चांगली फलंदाजी करतात गोलंदाज फुलाजी पुन्हा एकदा तयार. ऑन साइड ला खेळतात मोठा फटका बनवला मात्र षटकार की झेल झेल टिपला जातो. लॉब जास्त झाला त्या ठिकाणी तर लॉब पॅरल गेला असता नक्कीच षटका झाला असता. तिसरं षटक संपुष्टात 12 चेंडू आणि 10 बाजा ठिकाणी किती 12-11 म्हणजे अजूनही मॅच पंडित पाटील दोलायमान स्थितीत आहे म्हणजे 50-50 अजूनही दोन्ही संघाने चान्सेस आहेत. शेवटी क्रिकेट आहे नक्कीच जसं जात कारण चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजासाठी धाबा उडल्या तर गोलंदाज प्रयत्न नक्कीच करू शकतो. मनोज पाटील जर असते ना ही मॅच कधी तिसऱ्या षटकात संपवली असती. नक्कीच तर भोपर संघाला विनंती असेल जेवण करून घ्या जेवण करून घ्या. चला बॉर 12 मध्ये 11 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये 5.5 धावांचे इक्वेशन. नवीन गोलंदाज या ठिकाणी जाईल चौथे षटक प्रगती पदावर सावेगाव आणि काटेई 40+ असा हा जबरदस्त सामना एक निकराची लढत अटीतटीचा सामना रोमांचक नाट्यमय जबरदस्त थरार. काय मॅच टर्न झाली असं वाटलं होतं मनोज पाटील असताना जर असते नक्कीच हा सामना कधीच त्यांनी पॅक करून टाकला असता परंतु त्यांची विकेट ही अतिशय महत्वाची किती याचं हे नुसतं उदाहरण आहे. या ठिकाणी चौथा षटक 12-11 धावांची गरज 12 मस्ट टू गो रिक्वायर्ड 11 रन्स फॉर व्हिक्टरी फॉर काटेई 40+ अगेन्स्ट साबेगाव. तर चौथा षटक गोलंदाज या ठिकाणी जाईल संजीव नाईक. हे जर टाईट फेकले षटक तर नक्कीच मॅच अजूनही चुरशीची होईल पंडिता. नक्कीच असे दादा कारण 12 चेंडू मध्ये 11 गरज असताना जर या संजीव नाईकने गोलंदाजी चांगली केली तर शेवटच्या षटकापर्यंत सामना नक्कीच राहील म्हणजे संजीवनी द्यायला हवी साबेगाव संघाला. 12 चेंडू 11 गरज लॉलीपॉप बॉल हो रन्स दमदार स्ट्रोक चेंडू हुक केला या ठिकाणी चेंडूकडे लॉंग लेग ला चांगला दमदार स्ट्रोक लॉलीपॉप चेंडू पुरेपूर फायदा उचलला आणि उर्वरित समीकरण अजूनही सामना सोपा केला या ठिकाणी. उर्वरित 7 धावांची गरज उर्वरित चेंडू 11 चेंडू मध्ये 7 धावांची गरज अतिशय कमी आव्हान जुजबी वाजवी मामुली किपाशी नगण्य स्कोर 11 चेंडू 7 धावांची गरज एक दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह पुन्हा या ठिकाणी आउटसाइड द आश्रम चांगलं कमबॅक यस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन या ठिकाणी 10 चेंडू आणि 7 धावांची गरज गोलंदाज या ठिकाणी संजीव नाईक बॉलिंग मार्क तयार चौथा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा काही फटके मार मोठ्या मारची गरज नाही ठिकाणी एक चांगलं समय सोच म्हणजे कॅल्क्युलेटेड क्रिकेट बाकवास कळले गेला चेंडू दोघांना चकवून गेला नक्कीच आणि राहिला फक्त एन मेन 3 धावा गेंदे बेची आहे 9 जितने गेले 3 धावांची गरज
मोठा फटका मारायची पंडिता गरज नाही. म्हणतात ना सुक्या याच्यावर बिबे घ्यायचे, तो शब्द मी आता वापरला असता पण लाईव्ह आहे म्हणून. चला जेवण करून घ्या, डाळमुंडी खाऊन घ्या, फक्त चाकण्याला नेऊ नका प्लीज. नाही नाही खायची इथं का काय नाही, तर आमचे वांदे इकडे काय नाही. असे 40 किलो मटण झाले आम्हाला राहिले छोटी बटाटी. मटणामध्ये अशाच्यामध्ये कुस करून घाली. नंतर मला समजलं तिथं 10 किलो मटण होतं आणि 10 किलो बटाटे टाकली होती त्याच्यात. मग आता सांगा तुम्ही मला मटण मटण नेसून घेतलं, राहिलं शेवटी बटाटी. आम्हाला वाटलं शेवटचा मसाला चांगला असतो म्हणून आम्ही शेवटी थांबलो. यस पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये येतो, खदून काढला, खदून मला चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरला, म्हणाले एक धाव संघाची धाव संख्या स्कोर लेवल ना. अरे हा सामना जिंकला काटाई संघाचा हा दमदार विजय आणि साबेगाव संघाचा पराभव. साबेगावला अजून माहीत नाही हा राम मंदिर आहे की बाबरे आहे त्यांना अजून माहीत नाही. त्यांना परंपरा त्यांनी जागृत ठेवलेली आहे बघूया. हरण्याची परंपरा अजूनही अखंडित आभा देत आहे. धन्यवाद साबेगाव संघाला. तुम्हाला आता खरं म्हणजे मोठं ट्युशन लावावं लागलं कुठेतरी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इज गोस्ट मिस्टर अरविंद पाटील काटाई संघाचा एक जबरदस्त होणहार, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, उल्लेखनीय कामगिरी, अतुलनीय विश्वसनीय